गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। अधिवेशन काळामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून शहराच्या सुधारणेसाठी 25 कोटीचा निधी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे। त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, आज कोरोनासाठी लढण्यासाठी जास्तीत जास्त निधीची आवश्यकता आहे। आणि असं असताना हा निधी महापालिकेचे दवाखाने सुधारण्यासाठी, महापालिकेला मशिनरी देण्यासाठी खर्च होणं अपेक्षित होतं, पण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तसं होताना दिसत नाही आहे। आणि म्हणून यासाठी लक्ष वेधण्यासाठी मी सन्माननीय आयुक्त महोदयांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांना हे निदर्शनास आणून दिलं की आज कोल्हापूर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले दवाखाना असेल, त्याचबरोबर आयसोलेशन हॉस्पिटल असेल, पंचगंगा हॉस्पिटल असेल, जे पुढच्या काळामध्ये जर कोविडचे रुग्ण वाढले तर निश्चितपणे आपल्याला ते त्यामध्ये सर्व हे पेशंट्स ठेवावे लागतील। मग ते पेशंट्स त्या ठिकाणी ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी संपूर्ण सुसज्ज व्यवस्था असली पाहिजे, मग व्हेंटिलेटर्स असले पाहिजेत, ऑक्सिजनची व्यवस्था असली पाहिजे, बेड असले पाहिजेत आणि संपूर्ण मग PPE किट्स वगैरे सर्व त्यातले भाग आले। असं असताना हे 25 कोटी रुपये रस्ते आणि गटारींसाठी खर्च करणं हे निश्चितपणे चुकीचं असल्याचं मी आयुक्तांच्या निदर्शनास या ठिकाणी आणून दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की ते याविषयी गांभीर्यानं विषय लक्षात घेतील आणि जे काही चुकीच्या पद्धतीनं रस्ते आणि गटारींसाठी वर्क ऑर्डर होत आहेत त्या थांबवून कोविडसाठी जो ज्या पद्धतीनं शासनानं JR केलेला आहे त्या पद्धतीनं हा निधी कोविडसाठी उपयोगात येईल याची मला खात्री आहे। महापालिकेमध्ये असणाऱ्या नर्स, वॉर्ड बॉय यांचं किमान वेतन लागू करावं ही देखील माझी प्रामुख्यानं मागणी होती, मी त्यांना सांगितलेलं आहे। महापालिकेच्या क्षेत्रामधले फेरीवाले असतील, म्हणजे या 2.5 महिन्यामध्ये हातचं पोट असणाऱ्या प्रत्येक व्यवसायातील प्रत्येक व्यक्ती आता म्हणजे पूर्णतः मेतकुटीस आलेले आहे। आज लोकांचं घर चालणं अडचणून बसलं आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये थोडं लॉकडाऊन हे ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंट शिथिल करत असे आहे त्या पद्धतीनं हे व्यवहार देखील शिथिल केले पाहिजेत, या लोकांना व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे, त्यांना जगण्याची संधी दिली पाहिजे असं मी म्हणतो। यासह अनेक विषयांसंदर्भात आत्ता आयुक्तांशी चर्चा केली। कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात येत असणारा रेड झोन, ब्ल्यू लाईन हे चुकीच्या पद्धतीनं आखलं गेलेलं आहे। बिल्डरांच्याकडून लाखो कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून ह्या पद्धतीनं जे इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी केला असेल आणि कोणी केला असेल, महापालिकेच्या टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी त्यामध्ये असतील, या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारण पूर आला की याला तोंड सर्वसामान्यांना द्यावं लागतं, एक एक मजला घरात पाणी शिरतं, रेड झोन ब्ल्यू लाईनमधल्या लोकांनी भराव केलेले असतात, राजहंस प्रिंटिंग प्रेसच्या पाठीमागच्या नागाळ्या परकातल्या घराघरात पाणी शिरतं, मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि मग हे होत असलं तर किती वर्ष हे बघायचं, यासाठी आयुक्तांची तेवढीच जबाबदारी त्यांना मी सांगितलेलं आहे। यासह अनेक विषय घेऊन मी आज आलो होतो, निश्चितपणे कोल्हापूरमध्ये पुढच्या काळामध्ये शहर सुधारण्यासाठी निश्चितपणे आमचा प्रयत्न राहील आणि मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं देखील काम मी या शहरासाठी करणार आहे। त्याचबरोबर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोविडच्या धर्तीवर जे काही करता येईल ते आम्ही करत आहोत, पुढच्या काळात देखील करणार आहे।